सरकार के LBT रद्द करने से महापालिका को बड़ा झटका लगा। आर्थिक स्थिति पर चर्चा करने के लिए 2 दिन की विशेष सर्वसाधारण सभा का आयोजन किया गया। पहले दिन शिवसेना नगर सेवकों ने सत्ताधारी राष्ट्रवादी पर टिप्पणी की थी, तो दूसरे दिन मंगलवार को राष्ट्रवादी के सदस्यों ने विपक्ष पर पलटवार किया। ज्येष्ठ नगर सेवक अनंत सुतार ने विरोधियों के लगाए गए आरोप को नकारा, तो गणेश म्हात्रे ने पालिका के अतिक्रमण घोटाला को सबके सामने रखा, जिस पर शिवसेना के MK मडवी गुस्सा हो गए, जिससे इनके संदीप नाइक पर टिप्पणी करने से राष्ट्रवादी कांग्रेस के नगर सेवक आक्रमक हुए। इस कारण तकरीबन 2 घंटे सभागृह का कामकाज ठप रहा। माझ्या तोंडून त्यांनी उघडून मी माफी कशासाठी मागायचं? मी समाजशास्त्राप्रमाणे सभागृहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही टेप वाजवा, त्याच्यात कुठेतरी माझा जर असेल तर मी तुमची सांगेल त्याबद्दल तयार होत ना। तुम्ही मुद्दा म्हणून माझ्या तोंडून बोलवून घेणार ती सवय समोरच्या पक्षाला। मी 15 वर्ष काढली ना तिथे। हां, जर बैल नसेल तर सांगायचा, गाय असेल तर सांगा तिला बैल आहे म्हणून म्हणा। आम्ही कसं म्हणणार त्या ठिकाणी? त्या समोरच्या पक्षाने ती सवयच आहे आणि 15 वर्षाचा मला तिथे अनुभव आहे। माझ्या तोंडून ओदून घ्यायचं आणि मग MK मडवींनी सभागृहामध्ये माफी मागितली। मी माफी मागायला तयार आहे ना। तुम्ही त्या ठिकाणी सभागृह शास्त्राप्रमाणे मला दाखवा, माझ्या तोंडून कशाला ओदून घेत आहे? आणि मी बोलायचं झालं तर मी तुम्हाला पहिलाही सांगितलं या ठिकाणी स्टेटमेंट देताना, मी आजची हिंमत ठेवतोय। वेळ पडली तर आमदारांच्या तोंडावर बोलेल ना, जे केलंय ते बोलणार। आमची त्या ठिकाणी मागणी होती की, आणि स्पष्ट त्या ठिकाणी आम्ही भूमिका घेतलेली होती की आम्ही जो गुन्हा केला नाही तर त्याबाबत आम्ही माफी किंवा दिलगिरी का व्यक्त करायची? सर्व नेत्यांचा आम्ही आदर बाळगतो, मग ते विरोधी असतील, आमच्या सत्ताधारी आमच्या पक्षातले असतील, विरोधी पक्षाचे नेते असतील, आम्ही कुणावर व्यक्तिगत टीका करायलाही ते आलेलो नाहीत। परंतु जो काय प्रशासनाचा किंवा सत्ताधाऱ्यांचा कारभार जो चुकीचा आहे, जो वेगळ्या प्रकाराने आणि नियोजनाच्या अनुषंगातून विचार न करता जो केलेला आहे, त्यामुळे आज जी काही प्रशासनावर आर्थिक जी काय परिस्थिती ओढावलेली आहे, प्रशासनाला त्या दृष्टीने उत्तर द्यावं लागतंय आणि त्यामुळेच म्हणून आम्ही सत्ताधारण बोलतो। तो वही मेयर सुधाकर सोनावणे ने परिस्थिती को काबू में रख दुबारा कामकाज शुरू करने पर जोर दिया। पाहता या घटनेकडे फार गांभीर्याने बघण्याची गरज नाहीये, कारण ज्या लोकांना ह्या सभेचं महत्व समजलं नाही, या सभेमध्ये जे कामकाज होतं आहे, ह्या सभेमध्ये ज्या मौलिक सूचना होत आहेत, याच्याबद्दल जी लोकं गंभीर नव्हती, आणि मी निश्चितपणे मी म्हणालो की ज्या एका बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली आणि घटनेमध्ये निश्चितपणे जसं नमूद केलं की 100 गुन्हेगार सुटले तरी चालते, पण 1 निरापराधाला फाशी होऊ नये, म्हणजे याचा अर्थ 100 गुन्हेगारांनी हे समजू नये की आम्ही गुन्हेगार नाही आहे। या ठिकाणी एखादा गुन्हेगार जर याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे ही गोष्ट निंदनीय आहे, निषेधार्थ आहे, आणि भविष्य काळामध्ये सभागृहामध्ये असं वर्तन होऊ नये अशा प्रकारची हमी दोन्ही पक्षाच्या त्या ठिकाणी गटनेत्यांकडनं या ठिकाणी घेण्यात आली। व्हिडिओ जर्नलिस्ट गोविंद पाल के साथ शेखर हमरस की रिपोर्ट।